सरकार कुणाचं यावं पण भाजपचं येऊ नये अशी इच्छा राजू शेट्टींनी व्यक्त केलेली. मी पुन्हा येईन असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस नागपूरला जातील असं वाटतंय असा टोला देखील राजू शेट्टींनी हाणलाय. भाजपला टोला लागावं, तिन्ही पक्ष जे आहेत राज्यामधले इतर त्यांनी सत्ता आणावी अशी भावना देखील राजू शेट्टींनी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या काळामध्ये या तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आश्वासनं दिली आहेत. वीज दराच्या संदर्भातले आणि वीज बिलाच्या संदर्भातले वीज बिल माफी आणि कर्जमाफीच्या संदर्भात तिन्ही पक्षांनी आश्वासनं दिली आहेत. किमान समान कार्यक्रमामध्ये प्राधान्यक्रमानं या मुद्द्यावर ते काय भूमिका घेणार आहेत ते बघून स्वाभिमानी शेतकरी संघटना आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.